चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांनी गड आणला, खेचून भाजपला स्पष्ट बहुमत। काँग्रेस 14, बसपा 7, सेना 2, तर काँग्रेसला 2 जागा। लातूरमध्ये भाजपचा 38 जागांवर विजय, तर काँग्रेसला 33 जागा। राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवरच मानावं लागलं समाधान। परभणीमध्ये काँग्रेसची सरशी 31 जागांवर विजयी, राष्ट्रवादी 18, सेनेनं 16 जागा जिंकल्या। भाजपचा फक्त 8 जागांवर विजय। भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 7 आरोपींपैकी 6 जण अटकेत, 1 जण फरार। आणि हिंगोलीत महिनाभरापासून बंद असलेली तूर खरेदी अखेर पोलीस संरक्षणात सुरू। पोलीस संरक्षणामध्ये तूर खरेदीची राज्यातील पहिलीच घटना। नमस्कार, मी मनाली आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर आज सगळ्यांचंच लक्ष होतं ते म्हणजे या पालिकेच्या निकालाकडे। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिलं जात होतं, मात्र याच बालेकिल्ल्याला भाजपनं आता मोठा सुरुंग लावलाय। काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा गड आपला शाबूत ठेवला होता, मात्र त्यांचे पुत्र अमित देशमुख यांना हा गड कायम राखण्यात अपयश आलंय। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा धुव्वा उडवलाय, तर चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आणि चंद्रपुरामध्ये भाजपला स्पष्ट बहुमतही मिळालंय। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलंय। काँग्रेसनं माजी खासदार नरेश पुगालिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली, पण त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाहीये। एकही आमदार नसलेल्या परभणी जिल्ह्यात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे। परभणी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं 31 जागांवर विजय मिळवलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 18 जागा मिळाल्यात। परभणीत राष्ट्रवादीचे 3 आमदार असूनही पक्षाची पीछेहाट झाली आहे आणि परभणीतील पक्षाची ही कामगिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारीच ठरली आहे। तर चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाचे 4 उमेदवार निवडून आलेत आणि या विजयी उमेदवारांशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी महेश तिवारीनं। चंद्रपुरात महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आहे, मात्र या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बसपाचं खातं खुललेलं आहे। 1-2 नव्हे, तब्बल 8 बसपाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। एकूण आपल्यासोबत आपण बघू शकतो या ठिकाणी बसपाचे हे विजय शिलेदार दिसत आहेत, त्याच्यामध्ये महिला 3 उमेदवार आहेत आणि बाकीचे पुरुष उमेदवार आहेत। एका प्रभागामध्ये 4 उमेदवार, एका प्रभागामध्ये 2, एका प्रभागामध्ये 2 असे उमेदवार येऊन आले। आपल्या सोबत पदाधिकारी, आपण त्यांना विचारू या निकालाचं विश्लेषण, 8 उमेदवार जिंकून आले, याचं यशाचं गणित काय? बहुजन समाज पक्षाची जे राजकीय पॉलिसी आहे निवडणूक लढायची, ते सोशल इंजिनिअरिंगच्या बारेमध्ये पूर्ण देशाला माहीत आहे की बहुजन समाज पार्टी निवडणुकीच्या काळामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करतो, कोणाहीची युती न करता डायरेक्ट समाजाशी युती करतो। त्या आधारावर चंद्रपूर शहरामध्ये आम्ही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून सर्व समुदायांना उमेदवारी दिली आणि त्यामधून आज आमच्याकडे जवळपास 5 समुदायाचे लोक निवडून आले आहेत आणि 8 लोक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर, अगदी थोडशा मतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत। आपल्यासोबत विजयी उमेदवार, आपण त्यांना विचारूया, मला सांगा या ठिकाणी भाजपची सत्ता आलेली आहे, आता 5 वर्ष तुम्ही भाजपसोबत कसा संघर्ष करणार? संघर्षांनी हे आलेली आहे। आजच्या परिस्थितीमध्ये आंबेडकर नगर प्रभागातून जे आम्ही उमेदवार निवडून आलेलो आहोत, ते बयान मायावती आणि वरून ओबीसी लोकांचा फार मोठा आम्हाला संभ्रम म्हणजे हे आलेला आहे, सपोर्ट मिळालेला आहे आणि आमच्या लोकांचा तर मिळालाच, पण ओबीसी लोकांचा मला आम्हाला फार मोठा सहयोग मिळालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह महेश तिवारी, आयबीएन लोकमत, चंद्रपूर। तर तीनही महापालिकेचे निकाल जे आहेत ते निश्चित झाले असून चंद्रपूर आणि लातूर जवळपास भाजपच्या हाती आली आहे, परभणी काँग्रेसच्या हाती आली असून हे मात्र शिवसेनेला या तीनही निवडणुकीमध्ये अतिशय खराब कामगिरीला सामोरं जावं लागलंय। शिवसेनेला लातूरमध्ये साधा भोपळा देखील फोडता आलेला नाही आणि परभणी जेमतेम 6 जागा हाती लागल्या, तर चंद्रपुरात फक्त 2 उमेदवार जे आहेत ते निवडून आले आहेत। मात्र या निवडणुकीची सर्व धुरा असलेल्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे पूर्ण या निवडणुकीची धुरा होती आणि त्यामुळे आता शिवसेनेच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फुटतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
दिवाकर रावते नाराज असल्यामुळे परभणीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असूनही त्यांनी प्रचारापासून लांबच राहणं पसंत केलं होतं। तर गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांच्या सभा होऊन देखील पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही। आणि आता बातमी शिर्डीमधील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय संसदीय समितीने दुष्काळ पाहणीऐवजी देवदर्शन घेणं पसंत केलंय। 13 खासदारांची ही विशेष समिती जी आहे ती राज्यातल्या दुष्काळाची पाहणी करण्यास आली होती, मात्र डाऊच ब्रुदुक या गावाचं भेट द्यायचं टाळून त्यांनी सहकुटुंब शिर्डीला जाऊन सायदर्शन घेतलं। सकाळी या समितीनं संवत्सर या गावी जाऊन दुष्काळी स्थितीची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी थेट शिर्डी गाठली। या समितीमध्ये राज्यातील संजय धोत्रे आणि चिंतामण वनगा या दोन खासदारांचा समावेश आहे। एकीकडे राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्राकडे डोळे लावून बसलेले असताना राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेलं पथक मात्र साई दर्शनामध्ये रमल्याचं समोर आलं आणि त्यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आणि आता बातमी पाहणार आहोत हिंगोलीमधली। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चक्क छावणीचं स्वरूप आलंय, कारण महिनाभरापासून बंद असलेल्या तूर खरेदी केंद्रामुळे इथे पोलीस बंदोबस्तामध्ये तूर खरेदी सुरू आहे आणि पोलीस संरक्षणामध्ये ही तूर खरेदी कदाचित महाराष्ट्रातील पहिलीच घटना म्हणावी लागेल। शेतकऱ्यांनी तूर खरेदीमधून झालेल्या वादामध्ये नाफेड कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या वादानंतर नाफेडनं तूर खरेदी बंद केली होती। यावर्षी तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं होतं, त्यामुळे तुरीची आवकसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली होती। व्यापारी 4000 रुपये प्रति क्विंटल भावानं खरेदी करत होते तर शासन 5000 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी नाफेडच्या माध्यमानं करत होते, मात्र शासनानं घोषणा जरी केली तरी नाफेड खरेदी करत नव्हतं आणि कालपासून फक्त 3 दिवसांसाठी आता नाफेडनं परत तूर खरेदी सुरू केली आहे। विशेष म्हणजे जे तूर सध्या गोदामात जी पडून आहे त्याच तुरीची खरेदी करण्यात येणार असून नवीन येणाऱ्या तुरीची खरेदी करण्यात येणार नसल्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये तुरीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं होतं, मात्र नाफेडनं ही खरेदी कधी चालू तर कधी बंद ठेवली होती, यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होता। तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात होत होती, मात्र तूर खरेदी ही ठप्प झाल्यामुळं हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या गोण्याचं थप्पी लागलेली होती, मात्र कालपासून परत एकदा ती तूर खरेदी सुरू झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ती तूर खरेदी सुरू झालेली आहे। ही तूर खरेदी जवळपास महिन्याभरापासून बंद होती। या ठिकाणी शेतकऱ्यांचा आणि नाफेडच्या आधी कर्मचाऱ्याचा वादही झाला होता, यामुळं कालपासून ही तूर खरेदी जी आहे ती पोलीस संरक्षणात सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातली कदाचित ही पहिलीच घटना असेल ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलीस संरक्षणात ही तूर खरेदी सुरू झालेली आहे। मात्र ही तूर खरेदी 3 दिवस चालणार असल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। नाफेड जे आहे हे शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याऐवजी धनादेशाचं वाटप करत आहेत आणि बँकेमध्ये चलन तुटवडा असल्यामुळं हे धनादेश गोठत नाही आहे, ही एक मोठी अडचण शेतकऱ्यांसमोर झाली आलेली आहे। संपूर्ण शेतकऱ्याची संपूर्ण तूर खरेदी ही नाफेडनं करावी अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत, मात्र याकडे आता नाफेड काय भूमिका घेणार हे बघावं लागेल। कन्हैया खंडेलवाल, IBN लोकमत, हिंगोली। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची, पण आपण ब्रेक नंतर इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। बातमी आहे भंडारा जिल्ह्यामधली। भंडाऱ्यामध्ये एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना आज ताब्यात घेतलंय। गावाशेजारी राहत असलेल्या प्रियकर राकेश भिवगडे याच्यासोबत ही तरुणी पांढराबोडी परिसरामध्ये गेली होती, मात्र या ठिकाणी तिचा प्रियकराने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार देखील केले। यावरच न थांबता त्यानं आपल्या इतर 6 मित्रांना बोलावून पीडित मुलीवर 13 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान वारंवार अत्याचार केले आणि तिच्या जबाबावरून पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। त्यांच्यावर कलम 376 पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। शोध चालू असताना 18 तारखेला आम्हाला ती मुली दाभाजवळ वर्ठी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाव दाभाजवळ मिळाली।
आणि त्याच्यानंतर तिच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांनी सांगितलं की तिच्यावर 14 तारीख ते 17 तारखेपर्यंत लैंगिक अत्याचार झाला आहे आणि त्याच्यात 7 लोकांचा सहभाग आहे. त्याच्यापैकी 4 लोक त्याच दिवशी अरेस्ट करण्यात आले आहेत. 2चा शोध लागला आहे आणि सध्या 1 फरार आहे. आणि यानंतर वेळ झाली एका ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी गड आणला खेचून, भाजपला स्पष्ट बहुमत. काँग्रेस 14, बसपा 7, सेना 2 तर काँग्रेसला 2 जागा. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 7 आरोपींपैकी 6 जण अटकेत, 1 जण फरार. आणि हिंगोलीमध्ये महिनाभरापासून बंद असलेली तूर खरेदी अखेर पोलीस संरक्षणामध्ये सुरू. पोलीस संरक्षणात तूर खरेदीची राज्यातील पहिलीच घटना. सांगली जिल्ह्यामध्ये एका भीषण अपघात झाला असून 6 जण या ठिकाणी अपघातामध्ये ठार झालेत तर 5 जण जखमी असून मिरज पंढरपूर मार्गावर टेम्पो ट्रॅव्हल आदळल्यामुळे हा अपघात झालेला आहे. टेम्पो आणि ट्रकची धडक झाली. या धडकेमध्ये 6 जण ठार झालेत तर 5 जण जखमी आहेत आणि जखमींवर मिरजच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आपल्याकडच्या नद्या ज्या आहेत त्या प्रदूषणाच्या इतक्या विळख्यात अडकलेल्या आहेत की त्याच्या स्वच्छतेसाठी कोणीच पुढे येताना दिसत नाही आहे. मात्र कुठल्याही सरकारी मदतीशिवाय केवळ लोकसहभागातून एखादी नदी स्वच्छ होत असेल तर हजारो हात नक्कीच एकत्र येताना दिसतात. पाहूया जुन्नर तालुक्यातला हा आमचा स्पेशल रिपोर्ट. वडस धरणाच्या पाण्यातून बारमाही वाहणारी ही आहे मीना नदी. पण गेल्या काही वर्षांपासून या नदीत पडलेला राडारुडा, घनकचरा आणि निर्माल्यामुळे तिचा श्वास गुदमरतो. यातूनच ही नदी स्वच्छ करण्याची कल्पना समोर आली. 2-3 वर्ष मनाला खुश होत मीना नदी आपली घाण झाली, लोकसंख्या वाढली, कचरा कुंडी जो तो नदीत सगळा केर कचरा टाकतोय, घरात काय दुरुस्ती केली गेली नदीत टाकायचं, त्याप्रमाणे मीना नदी कुठेतरी स्वच्छ झाली पाहिजे. पात्र एकदम छोटं झाले त्यासाठी लोकसहभागातून हा प्रकल्प हाती घेतलाय. जवळजवळ 70 ते 80 वर्ष या नदीच्या पात्रात कोणतीही साफसफाई केली नाही असे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. मी गेली 30 वर्ष या गावात प्रॅक्टिस करत आहे परंतु कोणत्याही प्रकारची नदीची साफसफाई इथे झालेली आढळून येत नाही आणि अनेक ठिकाणी पाण्याची डबकी होऊन इथं दुर्गंधी सुद्धा सुटलेली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून नदी स्वच्छ करण्याची चळवळ राबवली गेली. ट्रॅक्टर, ट्रॉली, जेसीबी इथं काम करू लागले. 15 दिवसात 60,000 टन राडारोडा नदीपात्रातून निघाला. वारुळवाडी आणि नारायणगाव ग्रामपंचायतींनीही या स्वच्छता मोहिमेत मदतीचा हात दिला. मार्गदर्शनाखाली ज्या कमिटीने आज नदी सुधार योजना चालू केलेली आहे आणि ते राबवित आहेत त्याला खरोखर मी त्यांना आमच्या मनापूर्वक आम्ही नंदन करतो त्यांचं. आतापर्यंत आम्ही या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं या कार्यक्रमासाठी 11,000 रुपये आम्ही देणगी देऊन या कार्यक्रमाला हातभार लावला. जर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने जर आम्हाला इथलं फंडिंग आम्हाला उपलब्ध करून दिलं तर भविष्यात इथं नवीन नारायणगाव पासून एक नारायणगाव वारुवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक नवीन पूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा प्रकल्प निश्चित स्वरूपात उपलब्ध होईल. अशा प्रकारे नदी स्वच्छतेची मोहीम लोक सहभागातून पूर्ण होत असेल तर महाराष्ट्रातल्या अनेक नद्या मोकळा श्वास घेतील यात शंका नाही. आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, पण IBN लोकमतवर बातम्यांचा ओघा असाच सुरू राहील तेव्हा तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.